ज्या वेळेला अभिनय तू छोट्या 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 भागात त्या लुकमध्ये यायचा, अशी फुलफ्लेज ही व्यक्तिरेखा करावी असं आत कुठे केव्हा गलबलल्यासारखं झालं या सगळ्या? हे काय झालं की हेमंत माझ्याकडे घेऊन आला होता गोष्ट, आणि त्याला वाटत होतं की ही फिल्म मी प्रोड्यूस करावी, आकाशनं हा रोल करावा आणि मी सायदन जो केला तो डाकूचा रोल करावा. अच्छा, असं त्याला वाटत होतं. मग पण मला ती गोष्ट जरा बरी वाटली नाही, परिपूर्ण वाटली नाही. त्याचं नाव बिर्याणी होतं. मग मी म्हटलं की जरा परत बघू, आणि त्याची इच्छा होती की मी लिहावं, पण मला म्हटलं आत्ता मला वेळच नाही ते लिहायला. मग आम्ही जरा पुढचा काळ गेला, अजून 2-3 महिन्यानं तो येऊन भेटला. मग आम्ही दोघांनी मिळून लिहायचं ठरवलं. लिहिता लिहिता असं झालं की मी हरून सायदन केलं पाहिजे आणि मी उरलेलं जरूर आहे तो इन्स्पेक्टर करतो. आणि लिहिता लिहिता लिहिण्याच्या टप्प्यात तिन्ही रोलला छान आयाम आले, रंग आले. आणि मग इन्स्पेक्टर मी जे करणार होतो ते समांतर कॅरेक्टर यांच्या झाले आणि मजा आली. म्हणजे मी आता लोकांच्या सगळ्या सोशल मीडियावरच्या किंवा काही फोन करतात, मित्र सांगतात की छान झालं आहे, म्हणजे मजा येते. आणि आता मी तर खूप रिअलिस्टिक काम करणारा माणूस आहे, मला असं खरं तर असं हिरोईझम आवडत नाही स्वतःच्या बाबतीत. असं मला काय करायला पाहिजे नाही करायला पाहिजे, मी हे पात्र करू नको, दाढी काढावून एक इन्स्पेक्टर व्हायचं, एवढी हिरोगिरी करायची, मला अजिबात नको वाटत होतं. पण सगळ्यांनी कन्व्हिन्स केलं की चांगलं होतं आहे, चांगलं दिसतो आहे आणि ते पात्र आहे शेवटी. चुका मी नाही आहे, पण डिरेक्टर म्हणून मीच असतो फिल्मच्या मागे, पण पात्र म्हणून तुम्ही नसता. तर मी हे जे पात्र करतो आहे तो मी नाही आहे. मी जे काय ॲक्टर म्हणून काही करू शकतो. मी असे निगेटिव्ह पण कॅरेक्टर केले जाता एवढ्या थोड्या काळात. मी काही ज्या काही 8-10 फिल्म केल्या त्यात निगेटिव्ह पण काम केलं. उमेशच्या फिल्ममध्ये मी काइंड ऑफ विलन होतो, सायलन्समध्ये एक त्याच पद्धतीचं हे होतं, आणि सगळ्या पद्धतीचे रोल केले. त्यामुळे तो मी ॲज अ ॲक्टर असतो, मी इथं असू शकतो मी असा निश्चित.